तर मित्रांनो, आपण तुम्हाला एसवी गोड फॉर्मवरील तो बोकड दाखवला, तर त्या बोकडाची पैदाश आहे ती पण आपल्याला पुढं दाखवायची आहे. तर सर, ही किती दिवसाची आहेत पिल्लं आपल्याकडे? हे 8 दिवसाची आहेत दोन्ही. दोन्ही 8-8 दिवसाची पिल्लं आहेत. तर अशी किती पिल्लं आहेत? आता 35 पिल्लं आहेत. होय, 35 ते 40 पिल्लं आता सरांच्याकडे उपलब्ध आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला एक गुड फार्मचं वैशिष्ट्य असं असतं की ज्या फार्मवर शेळ्यांच्या 3 पट पिल्लं पाहिजे ती तर फार्म सक्सेसफुल समजायचा, म्हणजे पिल्लांची संख्या पाहिजे. तर काय फार्मवर काय होतं, पिल्लू एकही मिळत नाही आणि नुसत्या शेळ्या मिळतात. तर ती समजून जायचं की त्या ठिकाणी अजून त्यांचं जी काय नियोजन आहे ते अजून पूर्णपणे सक्सेस झालेलं नाही. तर मित्रांनो, आपण त्यांची फार्मवरील पिल्लंही तुम्हाला दाखवणार आहोत.